भक्तांनी अशी विनंती केली की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत, आणि त्या भक्ताची विनंती लवकरात लवकर लालबागचा राजा मान्य करो. 145 आकडा जोपर्यंत कोणाकडे येणार नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. 2024 विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. आज बारामती दौरा होतोय, काय विषय? आज बारामतीमध्ये गणेश फेस्टिवल आयोजित केला जातो बारामतीकरांच्या वतीनं. किरण गुजर साहेबांनी मला इथे बोलावलं आणि आज व्याख्यानाच्या निमित्तानं मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडायला मी या ठिकाणी आलो आहे. म्युझियमची देखील पाहणी. आमच्या जिल्ह्यामधली अनेक माझे सहकारी मित्र आज सोबत आलेत. बारामतीमध्ये आल्यानंतर एका दिवसात ते शक्य नाही पाहणं, मग निदान आमच्याकडे जो एका तासाचा वेळ आहे त्यामध्ये निदान म्युझियम तरी पाहता येईल. बारामतीबद्दल बोलणं वेगळं आणि बारामती प्रत्यक्षात जाऊन पाहणं वेगळं, त्यामुळे एक सर्व सहकाऱ्यांना हे कळावं या अनुषंगानं मी म्युझियमला नेहमीप्रमाणे भेट द्यायला आलो आहे. मोहित कंबोजांनी आज ट्विट केलं, 45 आमदार नाही तर 145 आमदार मुख्यमंत्री होण्यासाठी लागतात, नंतर ते ट्विट डिलीट केलं, काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी ट्विट का केलं, आणि जर ट्विट केलं असेल तर डिलीट का केलं. हे बरोबर आहे की 145 मॅजिक फिगर असल्याशिवाय मुख्यमंत्री पद मिळत नाही. 45, 55 किंवा 105 असंही जर तुमच्याकडे संख्याबळ असेल तरीही मुख्यमंत्री होता येत नाही. त्यांना ते मला असं वाटते भावनेच्या भरात त्यांनी टाकलेलं असावं आणि नंतर डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली. आज सिद्धिविनायक अजितदादांच्या नावाची लालबागच्या राजाच्या चरणी जे आज दानपेटी उघडल्या गेली त्यामध्ये एका भक्तांनी अशी विनंती केली की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत, आणि त्या भक्ताची विनंती लवकरात लवकर लालबागचा राजा मान्य करो ही एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे. कधीपर्यंत दादा मुख्यमंत्री वाटते? कारण दादा एका वेळेस म्हणतात कार्यकर्त्यांची इच्छा असते, तुम्ही आमदार आहात, नेमकं काय? 145 आकडा जोपर्यंत कोणाकडे येणार नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. मग ते देवेंद्रजी असो, ते शिंदेसाहेब असोत की दादा असोत, आणि तुम्ही पण अजिबात घाई करू नका. दादा 2024 विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. आज सुरज चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं की पवार गटात, म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटातले काही आमदार दादांच्या संपर्क आहेत, तुम्हाला काय या संदर्भात? आहेतच, आमदारही आहेत, खासदार पण आहेत. मी परवा पण एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की तो आकडा सध्या गुलदस्त्यात आहे. काल नागालँडच्या आमदारांनी पण देवगिरीला दादांना पाठिंबा दिला आणि आता सर्वांना दादांचं नेतृत्व सर्व स्वीकारत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून अनेक आमदार संपर्कात आहेत, अनेक वाटेवर आहेत, लवकरच ते आपल्याला आलेले दिसतील. लोकसभेला चर्चा आहे पण त्याबद्दल मला माहिती नाही, ती वरिष्ठ पातळीवर ते वरिष्ठ नेते ठरवतील. मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, मला अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत एवढंच वाटतं. एमपीएससीचा निकाल लागलाय, 14 महिने झाले परंतु अजून नियुक्त्या मिळाल्या नाही, त्यामुळे नाशिकचा एक तरुण शेतामध्ये मेंढ्याचा अर्थाने दिसला आणि एक बातमीचा विषय. साधारण बरोबर आहे की एवढा अभ्यास करून विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत असतात आणि जर त्या जागा अजूनही निघाल्या नसतील तर राज्य सरकारने त्याबद्दल खबरदारी घेऊन, मला विश्वास आहे की अजितदादा त्याबद्दल अत्यंत संवेदनशील आहेत, लवकरात लवकर त्यावर तोडगा काढतील. जरांगे पाटील पूर्ण महाराष्ट्रात फिरतात मराठा समाजाच्या गाठीभेटी. जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं मराठा आरक्षणासंदर्भात किंवा आता चौंडीला जे उपोषण सुरू आहे धनगर आरक्षणासंदर्भात, तर त्यांचा संविधानिक तो लढा आहे, त्यांना पण महाराष्ट्रभर फिरण्याचे अधिकार आहेत आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजास पण आरक्षण मिळावं आणि धनगर समाजास पण आरक्षण मिळावं अशी सरकारची भावना आहे, माझी पण भावना आहे. जरांगे पाटलाच्या दौऱ्याला आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद जो आहे तो पेंडिंग आहे, चौकशी त्याबद्दल निर्णय घेत आहेत पण विलंब होतोय असं वाटतंय. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांना जो अल्टिमेटम दिलाय तेवढ्या वेळात त्यांना तो निकाल देणं भाग आहे, त्याच्यामुळे जो सुप्रीम कोर्ट किंवा इलेक्शन कमिशन जो निकाल देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. अशी परिस्थिती राष्ट्रवादी देखील काही दिवसात ओढवणार आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्लभाई यांनी परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिंदे साहेबांनी केलेलं ती बंड वेगळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं बंड वेगळं आणि यावर काल दादांनी स्पष्टीकरण दिलंय की इलेक्शन कमिशन समोर हा विषय असल्यामुळे इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला सर्वानुमते मान्य असेल.